आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माननीय प्रफुल्ल पटेलजी, सुनील तटकरेजी, छगन भुजबळजी, दिलीप वसे पाटीलजी, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडेजी, अनिल भाईदास पाटीलजी, संजय बनसोडेजी, शिवाजी राऊडराव पाटीलजी, बाबा सिद्दिकेजी, मुस्ताकबाई अंतुलेजी, रुपालीताई चाकणकर, आदितीताई तटकरे, समीर भुजबळ, देविदास चिपिंगळे, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शिवाजीराव गर्जे, सूरज चव्हाण, सुनील मगरे, कल्याण आखाडे, प्रशांत कदम, सर्व विधिमंडळातील माझे उपस्थित असणारे सन्माननीय सहकारी, तसंच उपस्थित असणारे सर्व आजी माजी खासदार, आमदार, सर्व सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व माझ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले तिथले अध्यक्ष, तिथले जिल्हा कार्याध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनी नोंद माया तरुण मित्रांनो, मी देखील सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या तमाम कार्यकर्त्यांना, हितचिंतक बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी आजच्या दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देखील देतो. मित्रांनो, नेहमीच मी भाषणामध्ये सांगत असतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि तशा पद्धतीनं बघता बघता 25 वर्ष झाली. थोडासा त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम तटकरे साहेबांनी, भुजबळ साहेबांनी, बाकीच्या देखील प्रफुल्ल पटेल साहेबांनी, इतर मान्यवरांनी केलं. मी आल्यापासून बऱ्याच जणांची भाषणं फार बारकाईनं ऐकत होतो आणि माझ्याही समोर, कारण मी पण त्याच्यातला एक घटक आहे, एक साक्षीदार आहे. मित्रांनो, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का झाली, त्यावेळेस एकत्र काँग्रेसमध्ये एक चर्चा सुरू झाली. राम प्रधानांना पराभूत व्हावं लागलं राज्यसभेमध्ये, दिलीपराव वसे पाटील साहेबांना ते सगळं आठवत असेल, आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आत्ताच्या असणाऱ्या अनेक आमदारांना त्यावेळच्या काँग्रेसच्या खूप त्रास सहन करावा लागला आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढत गेल्या आणि नंतर अशी चर्चा व्हायला लागली की आपण काँग्रेस पक्षामध्ये राहिलो तर आपल्याला आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना खासदारकीची, आमदारकीची तिकीटं देखील मिळणार नाही आणि मग कसं पुढे जायचं, कसं कार्यकर्त्यांना आधार द्यायचा, कसं सहकारी मित्रांना विश्वास द्यायचा, आणि त्याच्यातून बरीच चर्चा झाली आणि तो परकीय मुद्दा, सोनिया गांधी या परकीय तशा प्रकारचा पुढे आणला आणि त्याच्यातून माननीय पवार साहेबांनी, संभाजींनी, तारिक अन्वर साहेबांनी ह्या सगळ्यांनी मिळून अनेकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या बाबतीतली स्थापना केली. मित्रांनो, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवतंय की एकंदरीतच ह्या सगळ्या संदर्भामध्ये अनेकांनी, म्हणजे भुजबळ साहेबांनी तर त्यावेळेस पायाला भिंगरी बांधल्यासारखा महाराष्ट्रामध्ये ते फिरत होते, एक मुलुक मैदानी तोफ, कारण तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं. बऱ्याचदा त्यावेळेच्या विरोधी सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांना बोलण्याच्या करता सगळेजण कचरायचे, परंतु त्याचा कुठलाही मुलायजा मनामध्ये न ठेवता भुजबळ साहेबांनी अतिशय आक्रमकपणे संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला आणि त्याच्याबरोबर पदमसिंह पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, अरुण गुजराती असतील, कितीतरी मान्यवरांची नावं घेता येतील, हे सगळे सिनियर असायचे, आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असायचो, परंतु आज 25 वर्ष पूर्ण होत असताना मित्र या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महत्वपूर्ण नेते आज आपल्या सोबत नाहीयेत, ह्याची पण खंत, ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि त्याच्यामध्ये दिवंगत आर आर बाबा पाटील असतील, दिग्विजय खानविलकर असतील, बाबा कुपेकरजी असतील, आमचे वल्लभ शेठ बेंके असतील, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. त्या सगळ्यांचं योगदान आणि त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं योगदान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जी प्रदीर्घ वाटचाल केलेली आहे त्यांचं सर्वांचं स्मरण आज आपण करूया. मी या सर्वांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं अर्पण करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही आणि या घटना घडल्यानंतर त्या घरातल्या लोकांना सावरून पुन्हा एकदा पुढे नेण्याचं काम हे करायचं असतं. ही परंपरा अनेक वर्ष चाललेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवारसाहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संभाजी असतील किंवा इतर पण मान्यवर असतील. माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई आता तारीखांवर निवडून आले म्हणून काल मला सांगितलं. काल तारीखांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कुणीतरी. हा कतियारमधनं ते आज दुसऱ्या पक्षात आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात. तारीख आपल्या संभाजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर. या नात्याने ज्यावेळेस अर्थ मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिशन ह्याच्याबद्दल बसावं लागतं जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चेच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते कारण अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात. परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले, नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. जुने मी आता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर राहिलेले नाही आहेत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं आहे. मित्रांनो, 25 वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. खरं मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष या नात्याने केलं, इतर मान्यवरांनी केलं आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्या जास्त जागा येतील, पण तेव्हा काँग्रेसला नेतृत्व महाराष्ट्रात नसताना पण काँग्रेसच्या 75 जागा आल्या आणि आपल्या फक्त 58 जागा आल्या. आपल्याला वेळ पण कमी मिळाला, त्याच्यामध्ये मुदतपूर्व 6 महिने निवडणुका आधी घेण्याचा निर्णय हा त्यावेळेस मुंडे साहेबांनी राणे साहेबांनी त्या बाबतीमध्ये घेतला, प्रमोद महाजन साहेबांनी, आणि त्याच्यातनं आपल्याला थोडा अजून वेळ मिळाला असता आणि रेग्युलर निवडणुका झाल्या असत्या तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु हे काढून चालणार नसतं, असं झालं असतं तर तसं झालं असतं, जे झालं झालं गेलं गंगेला मिळालं. आणि याच्यातून महाराष्ट्र, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, गोवा, मेघालय अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाला आणि अनेक पक्षामध्ये अनेक राज्यामध्ये आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले, काही ठिकाणी मंत्री झाले, काही ठिकाणी आमदार देखील झाले, हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा या नात्याने घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य, त्यामुळे पक्षाचा विस्तार वाढला, पक्ष सर्व दूरपर्यंत आपल्या पोहोचवायचं काम त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुल्लभाई असतील, दिलीपराव असतील, आमचे सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं. आज नवीन देखील ज्याचा उल्लेख धनंजयांनी आपल्या भाषणामध्ये केला, 12 वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला, जोडला गेला आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून मग आदिती संजय बनसोडे असतील, आमचे अनिल भाईदास असतील, बऱ्याच जणांची उल्लेख करता येतील. या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले. डान्सबार बंदीचा निर्णय असेल, त्याच्या संदर्भात गुटखा बंदीचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल, इथल्या मान्यवरांना आठवत असेल, पहिलं तर आपल्या 33% जागा महिलांना होत्या, परंतु नंतर आपण 50% जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये असताना त्या बाबतीमध्ये केली. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळीराजासोबत जोडलेला पक्ष, शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ओळख, मग युवक असेल, महिला असेल, आमचे मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे. पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. 1 वर्ष 11 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला 9 जागा मिळाल्या, परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल, वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल याचबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि आपल्याला मंत्रिमंडळामध्ये देखील याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते. आताही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले, त्यामध्ये खूप काही जण खूप काही सांगत होते. मला बाबा सिद्दीकींनी त्याचा उल्लेख केला
मी असंच कुठेतरी बोलत असताना म्हणून गेलेलो होतो की काय निकाल लागेल ते ब्रह्मदेवालाच माहिती का नाही माहित नाही, इथपर्यंत मी त्या बाबतीमध्ये बोललो. आपण प्रयत्न मित्रांनो केला, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. मागच्या काळामध्ये भाजप शिवसेना युतीच्या 41 जागा आलेल्या होत्या, राहिलेल्या 7 मध्ये एक आपण पुरस्कृत केलेली नवनीत राणाची होती, त्याच्यामध्ये ती पण त्यांच्याकडे गेल्यामुळं ते म्हणले आता ह्या आमच्या पक्षात आलेल्या आहेत, त्याच्यावर ती सोडावी लागली. अशा 42 जागा सोडाव्या लागल्या. राहिलेल्या 6 जागांच्याबद्दल आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे, त्या खोलात मी जास्त जात नाही. आताही काल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या, मीडिया देखील आम्हाला विचारत होता वेगवेगळ्या पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते. खरं तर काल मी स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरेजी, छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आम्ही अनेक जण, समीर भुजबळ, आम्ही अनेक जण दिल्लीमध्ये होतो. आम्ही सगळेजण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो. 2 दिवस आमचे तिथं गेले. एक दिवसाचं पूर्णपणे आम्ही पोहोचल्यापासून प्रफुल्लभाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरेंनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला या, तिथपासून दुपारच्या जेवणाच्या पर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो. कुठेही काही मतभेद नाही, काही नाही, ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. मित्रांनो, कारण नसताना कधी कधी मीडियाची जर आपण फार संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. नाही केला तर आमच्याशी बोलले नाही, मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात. जी काल ती बातमी त्यांनी चालवली, तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती. मित्रांनो, मी देखील सगळ्यांशी बोलत होतो, त्याच्या संदर्भात नड्डाजी असतील, अमितभाई असतील, त्याच्यामध्ये राजनाथसिंग असतील, आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो. आणि पहिल्यांदाच एनडीएची मिटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत, प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही. तर हे तिघजण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील. तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली. त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे, आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे, परंतु मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे, स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो. आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं, आज आपला एक राज्यसभेचे सदस्य आणि एक लोकसभेचा सदस्य, साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा 15 ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये 3 सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथं काम करतायत, आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत, आपली संख्या वाढणार आहे. आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचं ते प्रफुल्लभाईंचं आहे, त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहायचा हे आमच्या मनाला पटत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यासारखे इतर पण, उदाहरणार्थ शिंदे साहेबांचे पण 7 लोक आहेत आपल्या शिवसेनेचे, त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय, त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली. आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाही आहे, आम्ही एनडीएच्या बरोबरच आहे, पण आम्ही काय कुठलं पद स्वीकारणार नाही. मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला, राज्यामध्ये करण्यात आला, माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंतपणे त्या बातम्या पोहोचल्या, त्यांनाही जे काही वाटतं त्यांनी काहींनी मला व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेत होतात त्यावेळेस आम्ही सगळे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेत असतो, त्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नका. एक परिवार म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तिला कुठंही धक्का लागता कामा नये, त्याच्यामध्ये कुठंही कुणाच्याही बाबतीमधली विश्वासार्हता ही कमी होता कामा नये, अशा प्रकारची विनंती मी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या तमाम कार्यकर्त्यांना करतो. जे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशा प्रकारे भाषणाच्या निमित्तानं आमचे विचार ऐकतात आणि त्याच्यातनं पक्षाला जोडले जातात, त्यांना मी सगळ्यांना सांगेन कृपया या गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी त्यांना देखील अतिशय आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला तसं बघितलं तर अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळालं नसलं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज
यांची स्वराज्याची राजधानी रायगड असलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाला विजय मिळालेली ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील पक्षाचे आमदार या बाबतीमध्ये निवडून आलेले आहेत, हे पण एक चांगली बाब आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की स्वतः आम्ही सगळा तो निकाल ऐकत असताना तटकरे साहेबांना सांगितलं की तटकरे साहेब तुम्ही पक्षाची काही कमीना लाज राखली, कारण या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले जे प्रदेशाध्यक्ष आपले सुनील तटकरे साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. आणि त्यांनी जे मगाशी सांगितलं की बाबा आता सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे, ही वस्तुस्थिती खरी आहे. मित्रांनो, आम्ही सगळे तर वेळ देणारच आहोत. माझं थोडस अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी आठवड्यातले 4 दिवस मुंबईमध्ये राहील, कारण मला अर्थसंकल्प सादर करायचा आहे. आणि एकदा अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त सोमवार मंगळवार बुधवार किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस मुंबईमध्ये राहील. आणि मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे पक्षाच्या करता त्या ठिकाणी देईल, बाकीचे पण देतील, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आपण आपला संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू, त्याच्यामध्ये तुम्ही पण जिल्हाध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी वेगवेगळ्या सेलच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनाही मला सांगायचंय, शिवाजीराव गर्जे तुम्ही इथं आहात, बाकीचे सहकारी इथं आहेत, तिथं पक्षाच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठराविक लोक बसलं पाहिजे. बाकीच्यांनी दर आठवड्याला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी, प्रशांत कदमनी केल्यात आठवड्याभर, त्याचा काय दौरा होता, सुनील बगरेचा काय दौरा होता, सुरज चव्हाणांचा, रुपाली चाकणकरचा, कल्याण आकाडेंचा, मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु 7 दिवसांमध्ये ह्या सेल प्रमुखांनी काय दौरा भरे, तुमचं एखाद 2 दिवस घरचं काम असेल तर तसं सांगा. आणि तीच गोष्ट मंत्री महोदय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील, धनंजय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील. आणि त्या पद्धतीनं आपण एकदा ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रांताध्यक्ष त्यांचा स्वतःचा कार्यक्रम त्या आखण्याचा आहे. आणि अशा पद्धतीनं मागं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी थोड्याशा आपल्या नजरचुकीनं राहिल्या त्या दुरुस्त करून त्यामध्ये मागं पण आमचं ठरलेलं होतं, एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून विभागाचे दौरे काढायचे आणि नंतर जिल्हावाईज त्या बाबतीमध्ये जायचं, कारण आपण इतके दिवस समविचारी लोक एकत्र होतो, मध्ये 2.5 वर्ष आपण शिवसेनेबरोबर होतो, परंतु त्यावेळेस पण उद्धवजी आणि माझी बऱ्याचदा चर्चा व्हायची, ते पण म्हणायचे आपण जाऊया, परंतु त्या 2.5 वर्षामध्ये देखील वर नेते मंडळी स्टेजवर एकत्र बसतील, परंतु खाली काम करणारा गाव पातळीवरचा कार्यकर्ता, वॉर्डामध्ये काम करणारा माझ्या मुंबईतला, ठाण्यातला, कल्याण डोंबिवलीचा किंवा नव्या मुंबईचा किंवा पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद संभाजीनगर नागपूर ह्या सगळ्या नाशिक कोल्हापूर सोलापूर वगैरे भागातल्या ह्या भागातले कार्यकर्ते यांची मदत जुळली गेली नाही. तिथं कुठंतरी ते गाव पातळीवर ग्रामपंचायतीत एकमेकाच्या विरोधात लढले, कोण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले, कोण आमदार की खासदार केला आपण एकमेकाच्या विरोधात लढलो. आणि ती जे काही थोडीशी अंतर पडलेलं होतं ते अंतर दूर करण्याच्या करता आम्हाला तेवढा वाव मिळाला नाही, ती चूक ती आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे भरून काढू. मित्रांनो, एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, इथं छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना, राजर्षी शाहू महाराजांना, बाबासाहेबांना सगळ्यांना अभिवादन केलं. मी पुन्हा सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतोय, जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण कुठंही सोडलेली नाही. हे मी ज्यांच्या बरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या वरिष्ठांना देखील, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे तुम्हाला आठवत असेल, आपणच तिथं त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की ठीक आहे ती तुमची विचारधारा आहे, आमचं काही म्हणणं नाही. अशा पद्धतीनं आपण मनामध्ये कुठलाही किंतू, कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विरोधक समोरचे लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न करतात, जो या निवडणुकीच्या निमित्तानं झाला. त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल मी तर जाहीरपणे सांगत होतो, जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणच मायेचा लाल बदलू शकत नाही. परंतु आपण जे सांगत होतो ते माझ्या मागासवर्गीय समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला तिथपर्यंत नीटपणे समजून सांगण्याच्या करता आपण कमी पडलो. आणि समोरचे विरोधी पक्ष मात्र नरेटिव्ह सेट करायला
यशस्वी झाले. आताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची मिटिंग झाली, तिथं संविधान ठेवलं होतं. पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं, इतरांची भाषणं झाली, प्रस्ताव ठेवला, त्याला अनुमोदन दिलं गेलं. मित्रांनो, काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार 5 वर्षाच्या करता आता एनडीएच्या हातामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेला आहे. त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी साथ दिलेली आहे. त्यांची भाषणं आम्ही जवळून ऐकली, तुम्ही पण टीव्हीमध्ये पाहिली असतील. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचं आहे. समोरची लोक कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतील. नाही, आता एवढं अधिवेशन झालं की जाणार, त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढे बघणार नाहीत. उलट आता 284 एनडीए आहे. तुम्ही बघा, थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर 300 पुढे देखील गेलेला तुम्ही सगळ्याजण पाहाल. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका. ह्यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला, माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला. मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष, मला वाटतं संविधान वर्ष म्हणून 75वं असं साजरं करण्याचं स्वतः एनडीए सरकारने ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची, हा समोरच्यांचा प्रयत्न आहे. मित्रांनो, सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं. बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले, त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला, परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे. वाटेल ते सांगतात, रेटून सांगतात, खोटं बोलतात, परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो माझ्यासहित सगळे. मी तर सुरुवातीला सांगितलं की यंदाचा जे काही अपयश आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही. शेवटी जे घटक पक्ष आपल्यापासून बाजूला गेले त्यांना पुन्हा आपलंसं कसं करता येईल त्याचा उल्लेख अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषणामध्ये केला आणि तशा पद्धतीनं आपल्याला आखणी करून पुढे त्या बाबतीमध्ये जावं लागणार आहे. मित्रांनो, जरी आपल्या जागा ह्या कमी निवडून आलेल्या असल्या म्हणजे एनडीएच्या, तरी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या 17 जागा निवडून आल्या, 9 भाजपच्या, 7 शिवसेनेच्या, 1 आपली. त्यांच्या जवळपास 31 जागा विशाल पाटलांची जर धरली तर त्यांच्या आलेल्या आहेत 13, 9, 8 + 1. पण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जण तुम्ही मतं किती टक्के पडलीत महाविकास आघाडीला, ते एनडीए वगैरे काय असेल ते, त्यांना महाराष्ट्रामध्ये 43.90% मतं पडली. किती? 43.90%. आणि आपल्याला 43.30% मतं पडली. फक्त 0.5% फरक आहे. 0.5% हा चमत्कार सगळा झालाय. आणि त्यावेळेस एवढे सगळे घटक जीवाभावाचे सहकारी जे अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये साथ देत आलेले आहेत ते देखील थोडेसे बाजूला गेल्यामुळं ही सगळा फटका. आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा पण काही भागामध्ये काही ना काही कुणाकुणाची भाषणं कशी झाली काय झाली त्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु तेही तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं असेल. त्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही 2 दिवस सगळेजण, मी मागाची नावं घेतली ते प्रमुख होतोच, परंतु एकनाथराव आणि देवेंद्रजी पण दिल्लीमध्ये होते. एकदा प्रफुल्लबाईंच्या घरी आम्ही सगळे एकत्र बसून ह्याबद्दलची चर्चा केली, पुढं कसं जायचं, काय करायचं, कुणी कशी पावलं उचलायची. आणि दुसऱ्या दिवशी तटकरीजी तुमच्याकडे आपण बसलेलो होतो, तिथेही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे बसलेलो होतो. सांगायचं तात्पर्य, आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. आपण काळजी करू नका, पण काही जण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत की इथं असं होणार आहे, इथं आता हे आमच्याकडे येणार आहे, हे तमक्याकडे येणार आहे. मी परवाच सगळ्या आपल्या आमदारांची बैठक घेतली, आमदारांनी काय सांगितलं ते तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. कारण नसताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आपण पण आपली तयारी अतिशय व्यवस्थितपणे सर्व प्रकारे त्या बाबतीमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. मगाशी बाबा सिद्दीकींनी सांगितलेलं आहे, हे आम्हाला 100% पटलेलं आहे की सोशल मीडियाकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही. त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्याही बाबतीमध्ये सुरुवातीपासून आपण गेल्या काही वर्षामध्ये केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये आपण करणार असणारं काम, तिथं केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळं
आज जसं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी बिहार आणि आंध्र प्रदेश करता काही गोष्टी त्यांच्याकडनं मंजूर करून घेतलेल्या किंवा त्यांची चर्चा होऊन त्या दोन्ही राज्यांच्या संदर्भामध्ये काही महत्वाच्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये होणार आहेत. आपल्यालाही भुजबळ साहेबांनी मगाशी सांगितलं तसे मोठे मोठे प्रकल्प. मित्रांनो, मी राज्याचा जवळपास 7-8 वर्ष आतापर्यंत अर्थमंत्री राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपली आवक किती आहे, आपली जावक किती आहे, खर्च किती आहे, प्रशासनावर किती आहे, पेन्शन आणि पगारावर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तोंडपाठ आहेत. त्याच्यामध्ये इथं दिलीपरावांनी पण 1 वर्ष अर्थ विभाग सांभाळला आहे, तटकरे साहेबांनी पण 1 वर्ष अर्थ विभाग सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे आम्हालाही काही नवीन नाहीये. पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्पात आपण काही सूचना केलेल्या आहेत, त्याचाही निश्चितपणे आपण विचार करतोय. ते उद्याच्याला बजेट पेश झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील कापूस, सोयाबीन, दूध आणि कांदा, त्या कांद्यानी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं. अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या, रवींद्रजी पडल्या. त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारणं आहेत मी घेतली, पण त्याच्यात कांदा हे महत्वाचं कारण होतं. आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय. त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय. त्याही बद्दल आपण काळजी करू नका, कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, एकंदरीतच दुष्काळी परिस्थिती होती, मध्ये आचारसंहितेमुळे आम्हाला बैठका पण घेता येत नव्हत्या, तरी पण रेकॉर्डवर न घेता टँकर सगळीकडे चालू आहे का, काही कुठं अडचण आहे का, अशा प्रकारचा आचारसंहितेच्या काळामध्ये देखील देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी, अनिल भाईदास, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत होतो. आज सकाळी झेंडावंदन झाल्यावर मी साई विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडनं आता पडणारा जो पाऊस आहे, काही ठिकाणी प्री मान्सून, काही ठिकाणी मान्सून सुरू झालेला आहे, त्याच्याबद्दलची काय एकंदरीत परिस्थिती आहे, बियाणं, खतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आहेत का, क्रॉप लोन माझ्या शेतकऱ्याला मिळतंय का, तिथं अजून काही त्या शेतकऱ्याची काही वेदना आहेत का, काही अडचण आहे का, या सगळ्याचा आढावा मी सकाळी साधारण 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घेतलेला आहे. नंतर मी ते कोस्टल रोड राहिलेला देखील आपल्याला सुरू करायचा होता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तिकडे गेलो. अशा प्रकारची करोडो रुपयाची कामं ही आपल्या राज्यामध्ये चाललेली आहेत. मित्रांनो, केंद्र सरकार आपल्या विचाराचं असल्याशिवाय केंद्रातनं 1,00,000 कोटी रुपये आपल्याला मिळू शकत नाही. जपान गव्हर्नमेंटचा पैसा असेल ते तर 0.5% व्याजाने पैसे तिकडे देतात, कारण त्यांना त्यांचा पैसा बँकेमध्ये ठेवायला, ठेवीदाराला व्याज नाही, ठेवीदाराला स्वतःला बँकेला पैसे द्यावे लागतात आणि म्हणून ते 0.5% अशा पद्धतीनं गुंतवणूक करत असतात किंवा डेव्हलपमेंटला पैसे देत असतात. त्या पण बाबी आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावे लागणार आहे आणि ते सांगण्याचं काम देखील आपण व्यवस्थितपणे करू, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा, त्यांचा वारसा हा आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. आज मी चव्हाण साहेबांना पण या निमित्तानं वंदन करतो, परंतु एकंदरीतच आपल्याला पुढच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षामध्ये घेतली पाहिजे की आज आपल्या देशामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालेलं आहे. आता 9-10 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी, 11 महिन्यापूर्वी 9-10 म्हणण्यापेक्षा जी काही राजकीय भूमिका घेतलेली होती तेव्हा आपण हेच म्हटलेलं होतं की देशाच्या लोकांचा पंतप्रधान हे मोदी साहेब आहेत, त्यांच्या विश्वास, त्यांच्या नेतृत्वावर देशाचा विश्वास आहे. काही राज्यांमध्ये मात्र फटका बसला आहे ही गोष्ट खरी आहे, पण आपण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, वेगवेगळ्या ओरिसामधलं चित्र वेगळं आहे, आंध्र प्रदेशमधलं चित्र वेगळं आहे, दिल्लीमध्ये मी खोटं नाही सांगत, आम्हाला वाटत होतं दिल्लीत तर ज्या पद्धतीनं तिथं ऍक्शन घेतल्या गेल्यात त्याच्यातनं एकही जागा येईल का नाही, सातीचा साती जागा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी आलेली आहे. अशा पद्धतीनं त्या त्या भागातला माणूस हा वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणारा आहे आणि आम्हाला एनडीएच्या मिटिंगमध्ये आणि मध्ये प्रचाराच्या निमित्तानं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर ज्यावेळेस आम्ही बसायचो आणि चर्चा करायचो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या 100 दिवसामध्ये देखील 100 दिवसातच उद्याच्या काळातला एकंदरीत काय रोडमॅप असला पाहिजे, काय साधारण कुठल्या रस्त्यांनी आपण पुढे जाणार आहोत ह्या पद्धतीचे निर्णय एनडीएचं सरकार घेणार आहे. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्यांचं आता खातेवाटप झाल्यानंतर अर्थसंकल्प पण सादर होईल, ते पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं.
आणि तशा पद्धतीनं आपली सगळ्यांची वाटचाल ही राहणार आहे, हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच मगाशी फार विस्तृत थोडंच बोलले, परंतु बाबा सिद्दीकींनी खूप चांगलं सांगितलं की नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या अनुक्रमे बिहार आणि असणारा आंध्र प्रदेश हे भाजपसोबत जाऊन सुद्धा त्यांच्या राज्यात त्यांना यश मिळालं, याचं प्रमुख कारण त्यांच्या राज्यातला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार हे तिथं ह्यांच्या तिघांच्या बरोबरच राहिले आणि त्याच्यामुळे तिथं पासवान पण काल मला भेटलेला होता, काल त्याचा शपथविधी पण झाला. त्याची आई माझ्या शेजारीच बसलेली होती, मी आणि एकनाथराव आणि असे आम्ही बसलो होतो तिथं एनडीएचे घटक म्हणून. त्यावेळेस आमची जी काही चर्चा झाली त्यांनी पण सांगितलं की आम्ही एक कुठेही अंतर पडून दिलं नाही. तशा प्रकारे आपल्याला किमान आता उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यातनं जो आपला घटक थोडासा दूर गेलेला आहे, जो काही समाज आपल्यापासून थोडासा अंतर त्यांनी ठेवलेलं आहे, ते अंतर आपल्याला कमी करावंच लागेल. आता संविधानाचा आणि राज्य सरकारचा तसा संबंध नसतो आणि संविधानाला आता या सगळ्या गोष्टीमुळं पहिलं तर महत्व होतच होतं, परंतु आता पण किती महत्व एक एनडीएचं सरकार देत आहे हे आपण पाहताय. आणि आता त्याच्यात स्वतः नितीश कुमार आहेत ना, त्याच्यात चंद्रबाबू नायडू आहेत ना, त्याच्यामध्ये इतर पण काही घटक पक्ष आहेत, पासवान पण आहेत ना, आपण पण आहे ना, अशा पद्धतीनं सगळेच आहेत. आणि कुठेही मोदी साहेब तर सांगायचे, प्रफुल्लभाईंना पण त्यांनी सांगितलं आणि मलाही सांगितलं की कुठेही आम्ही असं संविधानाच्या बद्दल बोललो नाही. पण मित्रांनो, कधी कधी त्या पक्षाचा एखादा खासदार कुठंतरी केरळमध्ये किंवा काहीतरी आणखीन कुठल्या राज्यात बोलला की ती नेमकी क्लिप काढली जाते आणि ती व्हायरल केली जाते आणि मग ते म्हणतात तेव्हा काही त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत किंवा नेते आहेत किंवा खासदार आहेत हे कसं बोलतात. अशा प्रकारे आपल्या पण सगळ्या प्रवक्त्यांनी आपल्या पण नेत्यांनी या संदर्भामध्ये जरी समोरचं काही बोलले तरी त्यांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर दिलंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. काही काहींना जसा आता 9:30 नेहमी एक भोंगा वाजतो तशा पद्धतीनं दुसऱ्याही दोन पक्षात आता वेगवेगळ्या लोकांनी ठरवलेले की हे रोज त्यांचा एक समज असा झाला की तिथं अशा प्रकारचा 9:30-10 तो भोंगा वाजतो म्हणूनच हे लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन झालं, लोकांची मानसिकता बदलायला मदत झाली आणि त्याच्यामुळं आता काँग्रेसमध्ये पण एक जण पुढे आलेले आहेत आणि आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले आहेत. ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काही विचारता सोय नाही. हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला कुणावरच टीका टिप्पणी करायची नाहीये. मागं आपलं अपयश आपण पत्करलेलं आहे, परंतु अपयशाने खचून पण जायचं नसतं आणि विजय आपल्याला यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं, उतू पण जायचं नसतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अनेक चढ उतार गेल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत, सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत. पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोमानी आपण सगळेजण त्या ठिकाणी कामाला लागूया आणि कामाला लागत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपले महायुतीचे घटक ह्याच्यामध्ये पण आपल्या वागण्यानी आपल्या बोलण्यानी आपल्या कुठल्या कृतीनं अंतर पडणार नाही याबद्दलची खबरदारी ही पण आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. काही प्रवक्त्यांना जर काही अतिशय तातडीनं काही बोलावंसं वाटलं तर त्यांनी तटकरे साहेबांना आम्हाला कुणाला संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं विचारून घ्यावं की हे करावं का नाही करावं, त्याबद्दल आम्ही योग्य तो मार्गदर्शन त्या बाबतीमध्ये करू. आदिवासी भागामध्ये देखील जसं मगाशी काहींनी सांगितलं की मुस्लिम समाजाला पण यंदाच्या वर्षी मी बराच निधी दिला, अल्पसंख्याक विभागाला, मौलाना आझाद महामंडळाला देखील 1,000 कोटी रुपये भागभांडवल आपण वाढवलं. त्याचबरोबर आदिवासी इथं आता आमचे नरहरी झिरवाळ परदेशात आहे, बाबा आत्रामचं ऑपरेशन झालंय, परंतु नितीन पवार, दौलत दरोडा, किरण लांबटे डॉक्टर इथं आहेत, त्यांना सगळ्यांना विचारा सगळ्या आदिवासी भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचा विश्वास बसणार नाही. नितीन कुठे, नितीनला विचारा. जवळपास 1,000 कोटी रुपये 1-1 मतदारसंघामध्ये, म्हणजे हॅमचे रस्ते, एन्युटीचे रस्ते वगैरे सगळं धरून त्या ठिकाणी दिलेले. कुठेही निधीची कमतरता ही आपण कुणाच्या बाबतीमध्ये कमी पडून दिलेली नाही, परंतु विकासाच्या बरोबर हे बाकीचे जे सामाजिक पैलू आपल्याला पाहायला मिळाले हे पण आपण लक्षामध्ये ठेवून पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मित्रांनो, आज अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या बद्दल पण थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. तोही निकाल
या निकालाच्या आधी 2-3 दिवस जाहीर झाला, त्या निवडणुकीमध्ये निक कामिन हे एक आमदार, लिखा सोनी हे एक आमदार आणि टोटो टाटुंग हे एक आमदार, हे तिघं निवडून आलेले आणि एक जण 2 मतांनी पडला, 1 जण 200 मतांनी पडला आणि बाकीचे जसं तटकरेजी म्हणाले कितीतरी जण सेकंडला त्या बाबतीमध्ये आले, हे तिन्ही विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यात आणि 10.43% मतं आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहेत, त्यामध्ये ह्या तिन्ही विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन केलेलंच आहे, ट्विट केलेलंच आहे, प्रफुल्लभाईंनी पण केलेलं आहे. परंतु आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. त्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून अत्यंत निकालानं तिथं लढा दिला, यशाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्याचा उल्लेख तटकरेंनी केला की मागं आपण सगळेजण एकत्र असतानाच आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून जो दर्जा आपला काढून घेण्यात आला तो पुन्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर यंदा पुढच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तो आपल्याला मिळवायला देखील आपण यशस्वी होऊ शकू. त्याकरता देखील आपल्याला सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष हे अरुणाचल प्रदेशच्या मिळालेल्या यशानं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यात इतर पण काही राज्यामध्ये आपल्याला तशा प्रकारचं काम त्या बाबतीमध्ये करायचंय हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, शिवशाहू फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती, आजही ती विचारधारा आहे आणि यापुढे देखील ती विचारधारा राहील, यात कोणी शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करून NDA मध्ये आपण सामील झालेलो आहे. देशाचा आणि राज्याचा विकास हा जरी महत्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आत्मा आहे. आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कदापि आपला पक्ष सोडणार नाही हे आपल्या पक्षाच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशातल्या जनतेला देखील, माझ्या राज्यातल्या जनतेला देखील आणि माझ्या सगळ्या देशातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सहकाऱ्यांना देखील मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण पुन्हा पुन्हा काही काही जण म्हणतात की दादा काही आपले पक्षाचे नेते हे सतत ते ठासून सांगत नाही, मात्र ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालाय त्यावेळेस आपण ठराविक जण जे सभाच्या मी असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरेजी असतील, मुश्रीफ साहेब असतील किंवा धनंजी असतील, अनेक सहकारी जे सभांच्या निमित्तानं फिरणार आहे त्यांनी ह्या गोष्टी सतत बोलल्या पाहिजे, सतत सांगितलं पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याच्याही बद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आपण राष्ट्रीय युवकांचा अध्यक्ष म्हणून कालच धीरज शर्मा यांना आपण पत्र दिलेलं आहे, काल मी तटकरे साहेब स्वतः प्रफुल्लभाई धनंजय संजय बनसोडे आम्ही सगळेजण तिथं होतो, आम्ही तिथं त्यांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की आज दिल्लीचं आपलं ऑफिस पण चांगलं झालेलं आहे, तिथं बहुतेकांची जवळजवळ ऑफिसेस आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांना आजचा तिथला वर्धापन दिनाचा झेंडावंदन मी धीरजला करायला सांगितलेलं होतं. या पद्धतीनं आपण सगळेजण वेगवेगळ्या भागामध्ये काम करतोय, त्याबद्दल कुठलीही शंका कुशंका आपण मनामध्ये ठेवण्याचं कारण नाही, अशा प्रकारची विनंती देखील मी माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी मित्रांना आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं करू इच्छितो. त्याच्यामध्ये आता आलेल्या मी सुरुवातीला सांगितलं निकालाने खचून न जाता येत्या काळामध्ये आपल्याला पक्षाचा विस्तार करायचा असेल आणि आपल्याला पुन्हा नव्या जोमाने उभं राहायचं असेल तर निवडणुका येतात जातात, मात्र पक्ष विस्तार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पक्ष फक्त वरती सत्तेत असून चालत नाही तर पक्ष स्थानिक स्तरावर देखील अधिकाधिक विस्तारित राहायला हवा, तसं झालं तरच पक्षाचा अधिकाधिक विस्तार होतो, पाया विस्तारतो आणि भक्कम होतो. भक्कम पाया असेल तरच पक्ष सर्व चढ उतारांच्या काळामध्ये खंबीरपणे उभा राहू शकतो आणि त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टीची नोंद ह्या निमित्तानं घेतली पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. येत्या काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये नव्या रक्ताला देखील वाव मिळेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत, जातीनं त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहोत. सरकार आणि पक्ष संघटना यात येत्या काळामध्ये हातात हात घालून काम करावं लागेल. मंत्र्यांना देखील काही विधानसभेची जबाबदारी घ्यावी लागेल
आणि ज्या त्या आमदारांना आपल्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये बूथवाईज कमिटी करून त्यामध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल, कार्यकर्त्याला अधिक बळ आपल्या सर्वांना या काळामध्ये द्यावं लागेल, नव्या दमानी नव्या जोमानी पुन्हा एकदा विधानसभेसाठी आपण उभे राहूया। माझा तुम्हा सर्वांच्यावर विश्वास आहे की तुम्ही सर्व एक दलाने लढलात तर विधानसभेला आपण पुन्हा मोठी भरारी घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका पूर्ण महाराष्ट्रभर विजयी पताका त्या ठिकाणी लावणार अशा प्रकारचं एक वातावरण आपण सगळेजण तयार करू शकू अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो। अतिशय कमी काळात म्हणजे पहिल्यांदा तर एनडीएचा शपथविधी 9 होणार का 10 होणार, मधी चाललो होतं 10 होणार, मग 10 होणार असेल तर आपला वर्धापन दिन घ्यायचा की नाही का तो पुढे घ्यायचा। मागच्या वेळेस आपण 10 तारखेचा वर्धापन दिन 21 तारखेला मला वाटतं घेतलेला होता, ह्याच ठिकाणी घेतलेला होता, त्यावेळेस मी माझी मतं स्पष्टपणे तिथं सगळ्यांच्या साक्षीनं मांडलेली होती। परंतु मित्रांनो, एकट्या दुकट्याचं काम नाही, सगळ्यांचं तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचंच काम आहे, जिल्हाध्यक्षांचं पण काम आहे। जिल्हाध्यक्षांनी देखील आपण आठवड्याभरात कुठल्या कुठल्या तालुक्यात जातोय, काय काय साधारण आपण करतोय ह्याची पण माहिती आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये मुंबईच्या ऑफिसमध्ये आली पाहिजे, कारण लवकरच बाकीच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला फिरण्याच्या करता किंवा काही कामाच्या करता लागतात त्या पण पायाभूत सुविधा काही प्रमाणामध्ये देण्याचा निर्णय हा पक्षाने घेतलेला आहे हे पण वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतोय। परंतु तो निर्णय घेतल्यानंतर ते पायाभूत सुविधेचं काम पक्षाच्याच विस्तार वाढीच्या करता व्हावं, देवदर्शनाच्या करता होऊ नये, लग्न कार्य त्या ठिकाणी जुळवायला किंवा ह्याला होऊ नये ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। आणि अतिशय कमी वेळामध्ये सुनील तटकरे, समीर भुजबळ आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवभावाच्या कार्यकर्त्यांनी ह्या वर्धापन दिनाचा हा जो काही मेळावा इथं आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येने तो उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांनाही दोघांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। आपण पण मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।